प्रिय विद्यार्थ्यांनो, आपल्या घरातील आजी आजोबा आपल्याला पूर्वीच्या काळातील गोष्टी म्हणतात। ते म्हणतात की आम्ही शाळेत पाय जायचे आणि स्वयंपाक चूलवर करायचे आणि पाण्यासाठी नदीवर जायचे किंवा विहिरीतून पाणी काढायचे। पूर्वीचे लोक खूपच कष्टाळू होते, त्यावेळी मुलांना एवढी सुखसुविधा नव्हती, पण आताच्या या आधुनिक काळात आपल्याला खूपच सुखसुविधा प्राप्त झालेली आहेत। आता पहा ना, कोरोनाच्या काळामुळे शाळा बंद व शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ओपावाल्यांनी म्हणजे वी स्कूल फ्री ॲपद्वारे आपल्याला शाळा सुरूचं हे आपल्याला लाभ दिला आणि आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये आपण आपल्या सोयीनुसार शिक्षण घेत आहोत। तर ह्या काळात म्हणजे या आधुनिक काळात आपल्याला प्रत्येक सुखसुविधा प्राप्त झालेली आहे। पूर्वीच्या काळात कोणाशी बोलायचं जरी असलं तर त्या ठिकाणी म्हणजे चिठ्ठी लिहायची किंवा स्वतः पायी जाऊन किंवा बसने किंवा रेल्वेने जायचे। आता आपल्याला मोबाईलवर कोणत्याही कोणाशी आपण सहज बोलू शकतो किंवा व्हिडिओ कॉलिंग करू शकतो। तर विद्यार्थ्यांनो, आताच्या या नवीन काळाला म्हणजे या आधुनिक काळाला नवीन युग असेही म्हणतात। तर आज आपण आपल्या मराठीची कविता नवीन युगाचे नवीन गाणे ही कविता शिकणार आहोत।